ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर अनेक नागरिक बेघर झाले. या पूरग्रस्त बांधवांना पुनर्वसन करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी आष्टी विधानसभेचे आमदार भीमराव दोंडे यांनी आज आष्टी शहरातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमवेत मदत फेरी काढून निधी व जीवनावश्यक वस्तू जमा करून तहसीलदारांकडे सुपूर्त केल्या. पूरग्रस्तांचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव धोंडे यांनी शेतकरी शिक्षण संस्था आनंद चॅरिटेबल संस्थेच्या वतीने 11 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत. तसेच कडा येथे मदत फेरी काढण्यात आल्यानंतर टाकळी आमियाचे सरपंच सावता ससाणे यांनी 5 लाख रुपयांची औषधे तसेच जवळपास बिसलेरीची 500 बॉक्स पाठवले. आष्टी शहरात मदत फेरी काढण्यात आली. यावेळी रोख रक्कम 61,000 रुपयांचं DD व जीवनावश्यक वस्तू नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. तसेच शहरातील नागरिकांनी याला उत्तम असा प्रतिसाद देत मदत पेटीत पैसे जमा केले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अधिक अधिक सहभागी होत आहे. प्रतिनिधी अक्षय विधातेसह आधार न्यूज आष्टी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.